परवा झालेल्या घटनेमध्ये माझ्यावरती अतिशय वाईट, अतिशय खालच्या पातळीची, अतिशय म्हणजे कोणाला न शोभणारी जेव्हा वक्तव्य होत तेव्हा मी रात्रभर बसून पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचा, आरोपीवरती गुन्हा दाखल करण्याचं म्हणते, 8 तास आम्हाला बसवलं जातंय. रात्रभर आम्ही बसतोय, गुन्हे दाखल करण्यामध्ये एवढा वेळ लावला जातोय. आणि मी जेव्हा न्याय मागतीये, माझ्यासाठी माझे सर्व भावंड, माझे सर्व माता भगिनी माझ्यासाठी उभे आहेत इथे. आणि मी काय मागतीये, मी न्याय मागतीये. त्यांनी जे ज्या आरोपीनी सगळं हे बोललंय तो फरार आहे, त्याला पकडण्याच्या ऐवजी तुम्ही काहीतरी डायव्हर्ट करून माझ्यावरतीच गुन्हा दाखल करताय. अरे लाज वाटली पाहिजे. ही फक्त संगमनेर तालुक्याची लेख नाही, महाराष्ट्राची लेख आहे. तुम्ही एवढा त्रास देण्याचा प्रयत्न करताय. मला त्यांना एवढंच विचारायचे की मला न्याय कोण देणार आहे, मला न्याय बाधी पाहिजे. इतके खोट्या केसेस, म्हणजे त्यांनी तपासणी करून बघावं, एवढ्या खोट्या केसेस ज्या आहे आमच्या सर्व लोकांवरती. हे भावंड माझे माझ्यासाठी उभे राहिले होते, संगमनेर तालुक्याच्या प्रत्येक महिलेसाठी, मातेसाठी इथे उभे राहिलेले होते की संगमनेर तालुक्यामध्ये तुम्ही इथे येतायत, अतिशय घाणेरड्या सभा घेतायत, तिथे घाणेरडे वक्तव्य करतायत. पुन्हा एकदा परत संगमनेर तालुक्यामध्ये असं वाकड डोळ्यांनी बघायचं नाही म्हणून हे सर्वजण उभे राहिले होते. त्यांच्यावरती हाफ मर्डरचे केसेस लावते. अरे लाज वाटली पाहिजे. किती खोटं बोलावं, एवढं खोटं बोलावं. आणि काय तुम्ही ते म्हणतायत की आधी गाड्या फोडल्या त्याच्यावरती गुन्हे दाखल करा. अरे इथे आमच्या सर्वांची आबरू फोडलेली आहे, इथे आमच्या महिला पेटलेल्या आहेत, त्याचं काय? तो विषय बाजूला ठेवून तुम्ही काहीतरी वेगळ्याच भलतीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत. हे सर्व चुकीचं आहे. आणि इथे सर्व संगमनेर तालुक्याच्या माझ्या माता भगिनी, पूर्ण तालुका माझ्या पाठीशी आहे आणि मी लढणार आहे, खचून जाणार नाहीये. गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.